लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्याचे मतदान अवघ्या 2 दिवसांवर आलेले असताना रत्नागिरी सिंधुदुर्गचे महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे उमेदवार निलेश राणे यांना जोरदार धक्का बसला आहे. स्वाभिमान पक्षाला उत्तर रत्नागिरीत खिंडार पडलं असून जिल्हाध्यक्षांसह 18 पदाधिकाऱ्यांनी रामराम करत शिवसेनेत प्रवेश केला आहे. निलेश राणेंना धक्का, चिपळूणमध्ये महाराष्ट्र स्वाभिमानला खिंडार. 18 पदाधिकाऱ्यांनी दिला पक्षाचा राजीनामा. रत्नागिरी भागात स्वाभिमानी पक्षाला मोठा धक्का. स्वाभिमानचे उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष मंगेश शिंदे, गुहाग आणि खेड तालुका अध्यक्षांसह 18 अधिकाऱ्यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. शिवसेनेचे उमेदवार आणि खासदार विनायक राऊत, चिपळूणचे आमदार सदानंद चव्हाण यांच्या उपस्थितीत या पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला. रत्नागिरी भागात हा स्वाभिमान पक्षाला मोठा धक्का मानला जात आहे. पक्ष प्रवेश करणाऱ्यांमध्ये गुहागर तालुकाध्यक्ष राजेंद्र साळवी, खेड तालुकाध्यक्ष सचिन घाडगे, तसेच स्वाभिमानच्या महिला जिल्हाध्यक्षा मेघना मंगेश शिंदे, स्वाभिमान कातकरी समाज जिल्हाध्यक्ष विलास निकम, स्वाभिमान पदाधिकारी दीप्ती चव्हाण, विलास जाधव, विश्वनाथ शेट्टे, प्रकाश निवाथे, राजेंद्र साळवी, राजेंद्र शिंदे, शशिकांत निकम, संजय जगताप, दीपक चव्हाण, कपिल कातळकर, मनोज पवार, शशिकांत शिंदे, नीता निकम यांचा समावेश आहे. तर स्वाभिमानचे युवक जिल्हाध्यक्ष वैभव वीरकर यांनीही पक्षाचा राजीनामा दिला असून ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं सांगण्यात येत आहे. 2 दिवसाने माझ्यासाठी असं मी काय मोठी ताकद लावणार हा भाग सोडा, पण याच्या पुढे मी खंबीरपणे उभा राहणार आणि मी शिवसेनेच्या उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि सदानंद चव्हाण स्थानिक नेतृत्व, आमचे प्रतापराव शिंदे माझे भाऊच आहेत, काय इकडे राजू माणिक आमचे मोरे साहेब काय यांच्या नेतृत्वाखाली आम्ही पूर्णपणे ताकदीने काम करतो. स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष आहेत ते रत्नागिरी जिल्ह्याचे आणि मेघनाताई या स्वाभिमान पक्षाच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष आहेत. आमचे विलास निकम स्वाभिमान कातकरी समाज जिल्हाध्यक्ष आहेत रत्नागिरीचे. राजेंद्र साळवी हे स्वाभिमान पक्षाचे गुहागर तालुका अध्यक्ष आहेत. सचिन घाडगे स्वाभिमान खेड तालुका अध्यक्ष आहेत. दीप्तीताई चव्हाण स्वाभिमान महिला तालुका अध्यक्ष आहेत त्या गुहागर. त्याबरोबर विलास जाधव हे स्वाभिमान तालुका उपाध्यक्ष गुहागरचे आहेत. विश्वनाथ शेट्टे स्वाभिमान तालुका उपाध्यक्ष चिपळूण. तर प्रकाश निवाते स्वाभिमान सरपंच खोडदे. राजेंद्र साळवी स्वाभिमान जिल्हा सरचिटणीस रत्नागिरी. राजेंद्र उर्फ बाबा शिंदे स्वाभिमान नांदिवसे विभाग प्रमुख. शशिकांत निकम स्वाभिमान तालुका अध्यक्ष आदिवासी समाज चिपळूण. संजय जगताप स्वाभिमान सचिव तालुका चिपळूण. दीपक चव्हाण स्वाभिमान विभाग प्रमुख वेळणेश्वर. कपिल कातळकर स्वाभिमान युवा जिल्हा उपाध्यक्ष रत्नागिरी. मनोज पवार स्वाभिमान जिल्हा उपाध्यक्ष रत्नागिरी. शशिकांत शिंदे स्वाभिमान विभाग प्रमुख नांदिवसे आणि नीता निकम स्वाभिमान जिल्हा जिल्हा अध्यक्ष आदिवासी संघटना. हे सर्वजण आज शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून या शिवसेना पक्षामध्ये सहभागी होत आहेत.